ते दोघे एकाच कंपनीत काम करतात, एकत्र जेवतात, एकत्र फिरतात, तितकेच नवरा बायको सारखे भांडतात सुद्धा, असं हे हटके कपल आहे समीर समुद्रे आणि अमित गोखले यांचं. सर्वोच्च न्यायालयाने गे कपल्सना मूलभूत अधिकार दिल्यानंतर समीर आणि अमित यांचा संसार कसा चालतो याचा आढावा आम्ही घेतलाय. त्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पाहूयात या कपलचा हा संसार. भारतात समलैंगिक संबंधांना परवानगी नसल्याने अमित आणि समीर यांनी 12 वर्षापूर्वी अमेरिकेत लग्न केलं. दोघेही इंजिनियर असल्याने चांगल्या पगाराची नोकरीही त्यांना अमेरिकेत मिळाली. 15 वर्षानंतर हे दोघेही नुकतेच पुण्यात आलेत. आल्यानंतर समलैंगिक संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यांच्या आनंदाला पाराच उरला नाही. सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय घेतलेला आहे सेक्शन 377 रद्द करण्याचा, त्याबद्दल मला खूप आनंद होतोय. मी पण एक समलैंगिक आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मी आणि माझा जोडीदार आम्ही एकत्र आहोत. मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे तो एक बदलाचं पहिलं पाऊल आहे, खूप मोठं पाऊल आहे. पण कायद्याची लढाई जरी आपण जिंकली तरी हृदय आणि मन हे बदलणं याच्यासाठी वेळ लागणार आहे. आणि मला खात्री आहे की आपला समाज जो प्रगत समाज म्हणून आपण स्वतःला आता म्हणवतो आहे, तर तो समाज खऱ्या अर्थाने या समुदायाला समजून घेईल, खऱ्या अर्थाने या विषयावर वाचन करेल आणि थोडं ब्रॉड माइंड ठेवून या मुलामुलींना जे LGBT समुदायातले आहेत त्यांचं आयुष्य समजून घेईल, त्यांना समजून घेईल आणि एका नवीन भारताच्या दिशेने आपण एक पाऊल टाकू, ह्याबद्दल मला खरंच खात्री आहे. या निर्णयामुळे आता ते समाजात उजळ माथ्याने फिरू शकतात, जगू शकतात, याचा आनंद या दोघांना झालाच आहे. पण हे दोघे कसे राहतात ते पाहूयात. हा आहे समीर आणि अमित यांचा आलिशान बाणेर येथील फ्लॅट. 10व्या मजल्यावर असणाऱ्या या फ्लॅटमध्ये सर्वत्र चकचकीतपणा पाहायला मिळतोय. सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर नवरा बायकोचं घर म्हटलं की जरा घर हे अस्ताव्यस्त असतंच, पण इथे मात्र हे चित्र पाहायलाच मिळत नाही. 4 खोल्यांचा हा फ्लॅट आहे. आता इथल्या किचनमध्ये समीर आवडीने जेवण बनवतो तर अमित त्याला कामातही मदत करतो. सकाळी 8 वाजता ऑफिस, त्यानंतर दुपारी घरी जेवण. रात्री 8 वाजता आल्यानंतर हे दोघेही जेवण करून फिरायला जातात. आणि सुट्टीच्या दिवशी घरातच जेवणासोबत परदेशी वाईनचा आस्वाद घेतं हे जोडपं. आता यांची रूमही एकच आहे, दोघेही एकाच रूममध्ये राहतात. अमित सोबत गेली 15 वर्षापासून राहत असल्याने वाद, रुसवे, फुगवे याची सवय झाली असून आता आमच्या पालकांनीही आम्हाला स्वीकारलं असून इतरांसारखं माझेही नातेवाईक आम्हा दोघांना भेटायला येतात, असं समीरने यावेळी सांगितलं. मी आणि अमित, आम्ही दोघं आता गेले 15 वर्ष एकत्र आहोत. जसं कुठलंही जोडपं असतं तसंच आम्ही राहतो. आम्ही घरातल्या जबाबदाऱ्या एकमेकांबरोबर शेअर करतो. म्हणजे मला कुकिंगची आवड आहे त्यामुळे मी मोस्टली कुकिंग करतो, पण एखाद्या दिवशी मला कंटाळा आला तर तो कुकिंग करतो. निर्णय आम्ही दोघंही एकमेकांशी संवाद साधून घेतो, घरातले निर्णय. आमच्या दोघांच्याही फॅमिलीजला आमच्याबद्दल माहिती आहे, त्यामुळे आमची फॅमिली म्हणजे आमचे आई वडील किंवा बहिणी आणि त्यांची फॅमिली हे सुद्धा आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहेत. आम्हालाही इतर जोडप्यांप्रमाणेच आमच्या ते रुसवे फुगवे असतात, आमची भांडणं होतात, पण शेवटी प्रेम जिथे असतं तिथे या सगळ्या गोष्टी होतातच.